कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम व्यापक प्रमाणात सुरू आहे या मोहिमेअंतर्गत आज आपटेनगर चिवा बाजार ते फुलेवाडी बोंद्रेनगर रिंग रोड पर्यंत हटवण्यात आली फुलेवाडीतील सहाव्या बस स्टॉप जवळ रोडवर वर शाहू चौक तरुण मंडळाचं कार्यालय काढण्याच्या कारणावरून कार्यकर्ते आणि महापालिका कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली शेवटी दोन दिवसात कार्यालय काढून घेण्याची लेखी हमी कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर आजची कारवाई थांबवण्यात आली कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात विरोधी मोहीम धूमधडाक्यात सुरू आहे उपनगर प्रमुख रस्ते या ठिकाणी असणारी शेकडो अनधिकृत केबिन आणि डिजिटल बोर्ड महापालिकेनं हटवलेत आज आपटेनगर चिवा बाजार ते बोंद्रेनगर रिंगरोडवर अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा असलेली अनेक केबिन हटवण्यात आली सायंकाळी चारच्या सुमाराला अतिक्रमण मोहीम शाहू चौकात आली या ठिकाणी शाहू चौक तरुण मंडळाचे अनधिकृत कार्यालय आहे हे कार्यालय पाडण्याची तयारी महापालिकेनं सुरू केली पण मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी मोहिमेला जोरदार विरोध केला यावेळी कार्यकर्ते आणि कर्मचारी जोरात वादावादी झाली एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार ही घडला शेवटी कार्यकर्त्यांनी दोन दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी केली त्याबाबत कार्यकर्त्यांनी लेखी म्हणणं सादर करत स्वतःहून हे कार्यालय काढून घेऊ असं सांगितलं त्यामुळे अतिक्रमण विभागानं या मंडळाला दोन दिवसांची मुदत दिली आहे सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत कार्यालय उतरवलं नाही तर जेसीबी लावून कार्यालय पाडण्याचा इशारा अतिक्रमण विभागानं दिलाय आज दिवसभरात आपटेनगर नाका ते फुलेवाडी जकात नाक्यापर्यंतचे अनेक केबिन हटवण्यात आले